महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि सर्व प्रकारच्या आपल्या कल्पनांमध्ये स्पष्टता असणारे मान्य विरोधी नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आजच्या या अतिशय पुणेकरांकरता महत्वाच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी ज्यांच्या जन्मशताब्दीची सांगता आपण करतो असे कैलासवासी रामभाऊ म्हाळगी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आदर्श लोकप्रतिनिधी बनवण्याचा मंत्र ज्यांनी दिला आणि आजही गल्लीपासनं दिल्लीपर्यंत भाजपचा एकही लोकप्रतिनिधी असा नाही की जो जनतेपुढे आपला अहवाल प्रकाशित करत नाही या अहवाल प्रकाशनाची सुरुवात ज्यांनी केली आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत अशा प्रकारचा विश्वास ज्यांनी निर्माण केला त्या रामभाऊ माळगींना या ठिकाणी मी विनम्र आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या जन्मशताब्दी सांगतेच्या निमित्ताने अंत्योदयाचा विचार असलेला कार्यक्रम हा पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी घेतला ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याकरता मी पुणे महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो मंचावर उपस्थित आमचे अध्यक्ष आदरणीय दादा पाटील पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार माननीय गिरीशजी बापट सन्मान्य महापौर मुरलीधरजी मोहोळ आमचे पुण्याचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक ज्येष्ठ आमदार आणि विधानसभेतील आमच्या प्रतोद माधुरीताई मिसाळ सुनीलजी कांबळे सिद्धार्थजी शिरोळे त्याचप्रमाणे सुनीताताई वाडेकर योगेशजी टिळेकर ज्यांच्या संकल्पनेतून आजचा कार्यक्रम या ठिकाणी खऱ्या अर्थानं होतो आहे ते स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंतजी रासने गणेशजी बिडकर राजेशजी पांडे धीरजजी घाटे मंजुश्रीताई खरडेकर त्याचप्रमाणे गायत्रीताई खडके राजेजी इनपुरे श्रीनाथजी भिमाले या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वच नगरसेवक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री कुणाल खेमणार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी आज विशेष अभिनंदन करेन स्थायी समितीचे आमचे अध्यक्ष हेमंत रासने यांचं की अतिशय कल्पकतेनं त्यांनी या ठिकाणी ही संपूर्ण बस सेवा सुरू केली पाच रुपयात बस दहा रुपयात बस दिवसभर ती सेवा चालणार पाच मिनटात बस मिळणार पंधरा मिनिटात बस मिळणार अशा प्रकारच्या विविध कल्पक योजना नगरी ला या ठिकाणी मांडून पुण्यनगरीला मुक्त करण्याकरता इथलं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम हे अधिक आपल्याला मजबूत कसं करता येईल या संदर्भात अतिशय चांगला इनिशिएटिव्ह आज या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने हातामध्ये घेतला आहे मी आत्ताच महापौरांना विचारत होतो की हा चांगला इनिशिएटिव्ह पण हातामध्ये घेतला आहे पण पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम करता एक सुलभता हवी त्याची एक डिपेंडेबिलिटी हवी लोकांना खात्री हवी की कि बस किती वेळात येणार आणि ती आम्हाला कुठे मिळणार आणि या संदर्भात एक डिजिटल सिस्टम एक ॲप हा आपण तयार केला पाहिजे मला आत्ताच मान्य महापौरांनी माहिती दिली की ॲप तयार झाला आहे त्याचा डेमो देखील आता तयार झालेला आहे आणि हा ॲप झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर काही होणार आहे तर आजकाल आपण सगळे फोन वापरतो आपल्या फोनवर आपल्याला कळणार आहे की मी जिथे उभा आहे तिथपासनं नजीकचा बस स्टॉप कुठे आहे मला जिथे जायचं आहे तिथे जाणारी बस ही किती वेळात येणार आहे कारण या सगळ्या बसेसचं जिओ फेन्सिंग होणार आहे त्यामुळे जिओ फेन्सिंगमुळे ती बस रस्त्यावर कुठे आता या क्षणी आहे हे देखील कळेल आणि गुगलचा उपयोग करून किती वेळात बस स्टॉपवरती येणार हे देखील त्या ठिकाणी कळणार आहे म्हणजे कुठल्याही व्यक्तीला बस मिळेल की नाही अशा प्रकारच्या मानसिकतेतनं अनेक वेळा लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत नाहीत असं या ठिकाणी होणार नाहीये एकदा हे ॲप आता कार्यान्वित झाल्यानंतर आपल्याला शंभर टक्के माहिती असेल की दहा रुपयात मला दिवसभर फिरायला मिळणार आहे ती बस मला मी उभा आहे तिथपासनं इथे मिळणार आहे मी जातो तिथपासनं किती दूर ती बस उभी राहणार आहे याची सगळी माहिती या ॲपच्या माध्यमातून इंटिग्रेटेड पद्धतीनं आपल्याला मिळेल आणि मला असं वाटतं की पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा उपयोग लोक तेव्हाच करतात जेव्हा आपण एंड टू एंड सोल्युशन देतो आणि ते सोल्युशन आज या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे मला आठवतं की जेव्हा ही महानगरपालिका निवडून आली त्यावेळी या मंचावरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही ज्यावेळेस लहानपणी पुण्यामध्ये यायचो त्यावेळी पुण्याच्या बसमध्ये अतिशय सुलभतेनं आम्ही त्या काळामध्ये फिरायचो आणि संपूर्ण पुणं हे पुण्याच्या बसमध्ये आम्ही बघितलेलं आहे आणि आता ती बस सिस्टीम जरा कुठेतरी मागे पडते आहे आणि म्हणून आपण ती अधिक सक्षम केली पाहिजे आणि त्यावेळेस मी ही देखील विनंती सगळ्यांना केली होती की मी मुख्यमंत्री म्हणून पाहिजे ती मदत करायला तयार आहे पण आपण क्लीन बस सिस्टीम इथे आणली पाहिजे इलेक्ट्रिक बसेस आणि सी एन जी बसेस या आपण आणल्या पाहिजेत कारण प्रदूषण मुक्त जर करायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमसोबत क्लीन बसेस क्लीन फ्युएलचा वापर हा अतिशय महत्वाचा आहे आणि मला आज आनंद वाटतो की पी एम पी एलमध्ये देशामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक बसची खरेदी जर कोणी केली असेल तर ती पुणे महानगरपालिकेने केली आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस या सगळ्या लोकांची चर्चा चालली होती मी सांगितलं होतं की आपल्याला इलेक्ट्रिक बस घ्यायची आहे पण आपण त्याचं टेंडर काढताना ऑपरेटरला सांगायचं की ही बस आम्हाला ए सी बस पाहिजे ही नवीन बस पाहिजे ही आरामदायी बस पाहिजे पण तिकिटाचा दर जुन्या पी एम पी एलच्या बसपेक्षा एक रुपया देखील आम्ही जास्त देणार नाही आणि ते महानगरपालिकेने खरं करून दाखवलं आणि नवीन बसेस आल्या एसी बसेस आल्या पण कुठली दरवाढ न करता त्या ठिकाणी त्या बसेस उपलब्ध झाल्या आणि आता त्याच्याही पलीकडे आपण चाललो आहे आता पाच रुपयात बस आणि दहा रुपयात दिवसभराची बस मला असं वाटतं की पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये लोकांना आकृष्ट करून लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची सवय लागली पाहिजे या दृष्टीने अतिशय महत्वाचं हे काम या बसेसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतात विशेषतः पेठेच्या भागामध्ये छोट्या बसेसच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिक जाम न होता सुलभतेनं तिथल्या लोकांना बस सिस्टीम मिळाली पाहिजे हाही विचार मला असं वाटतं अतिशय चांगला आहे आणि त्यातनं ट्रॅफिक कंजेशनही आपण करू कमी करू शकू आणि लोकांना सुलभ व्यवस्था देखील या ठिकाणी देऊ देऊ शकू आता मेट्रोचं काम देखील वेगानं चाललं आहे काल काही ट्रायल रात्री घेतली आता त्याची प्रामुख्यानं पुढच्या काही दिवसांमध्ये अजून एक ट्रायल होणार आहे मला असं वाटतं की लवकरच मेट्रोचं उद्घाटन देखील होईल माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या पुणे शहराला इतक्या मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क मिळालं दोन नेटवर्क हे आपण पूर्णपणे सरकारी तत्वावर तयार केले एक नेटवर्क आपण पी, पी 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 बेसिसवर देशातला पहिला प्रकल्प नवीन केंद्र सरकारच्या पी 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 पॉलिसीतला तो देखील आपण या ठिकाणी तयार करणं सुरू केलं आणि त्यातनं एक अतिशय मोठं नेटवर्क हे आता पुण्यामध्ये होत आहे आणि ज्यावेळेस आम्ही हे काम सुरू केलं त्यावेळी अनेक लोकांना असं वाटत होतं हो की हे काम होईल की नाही पण मला आनंद आहे बापटसाहेब आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी इतक्या वेगानं काम झालं देशामध्ये दोनच मेट्रो अशा आहेत की ज्यांनी एवढ्या वेगानं काम केलं आहे एक नागपूरची मेट्रो आणि दुसरी पुण्याची मेट्रो या दोन्ही मेट्रोने कोरोना असताना देखील अतिशय वेगानं काम करून आणि या ठिकाणी आता ते काम पूर्णत्वाकडे चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळात मेट्रो सुरू झाल्यानंतर ज्या प्रकारे मुंबई किंवा नागपूरला आपण इंटिग्रेशन केलं आहे मुंबईमध्ये आपण एम एम आर डी एच्या माध्यमातून केंद्र सरकारला ऑनबोर्ड घेऊन रेल्वे विभागाला ऑनबोर्ड घेऊन एक सिंगल टिकिटिंगचा त्या ठिकाणी विषय तयार केला की ज्याचं काम आता चाललेलं आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे की ज्यामध्ये मुंबईमध्ये तिथली मेट्रो तिथली मोनो तिथली लोकल म्हणजे सबर्बन रेल्वे तिथली बेस्टची बस आणि यासोबत तिथे जे वॉटर ट्रान्सपोर्ट आपण सुरू केलं असं सगळं एका तिकिटावर सिंगल तिकिटावर ते तिकीट तुम्ही काढलं की बसमध्ये बसा ते काढलं की मेट्रोमध्ये बसा ते काढलं की मोनोत बसा किंवा त्याच तिकिटावर तुम्ही लोकलमध्येही बसा असं सिंगल तिकिटावर आपण त्या ठिकाणी केलं आहे नागपूरमध्ये बस सिस्टीम आणि मेट्रो इंटिग्रेट केली आहे तसंच पुण्यामध्ये येत्या काळामध्ये मेट्रो आणि बस सिस्टीम आपल्याला इंटिग्रेट करावी लागेल आणि त्या इंटिग्रेशन नंतर एक सिंगल तिकीट आपण काढलं की त्या तिकीटात आपल्याला बसमध्येही बसता येईल मेट्रोतही बसता येईल आणि प्रत्येक व्यक्तीला आपण ट्रॅव्हल प्लॅन देऊ शकू की तुम्ही जिथे उभे आहात आणि तुम्हाला जिथे जायचं आहे असं डेस्टिनेशन हे ॲपवर तुम्ही टाकल्याबरोबर तुम्हाला एक ट्रॅव्हल प्लॅन मिळेल की तुमच्यापासनं तीनशे मीटरवर बस स्टॉप आहे त्या बसमध्ये बसून तुम्ही इथपर्यंत जा तिथे तुम्हाला मेट्रोचं स्टेशन मिळेल त्या मेट्रोमध्ये तुम्ही बसा तिथनं तुम्ही उतरले की तुमचं डेस्टिनेशन तिथनं शंभर मीटरवर आहे म्हणजे पूर्ण शंभर टक्के एंड टू एंड इंटिग्रेशन हे या ठिकाणी आपल्याला करता येईल आणि त्या माध्यमातनं लोकांना एका कुठलीही अडचण नव्हता एका सिंगल तिकिटावर अशा प्रकारचा प्रवास जर करता आला तर लोक पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि पुण्यात तर हे याकरता आवश्यक आहे मला असं वाटतं की मी चुकत नसेल तर देशात सर्वात जास्त टू व्हीलरची संख्या ही पुण्यामध्ये आहे मग पुणे जिल्हा असा आहे की पुणे जिल्हा टू व्हीलर आणि फोर व्हीलरही खूप मोठ्या प्रमाणात तयारी करतो मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि वापरही करतो आणि त्यामुळे पंचेचाळीस लाख बापरे पंचे म्हणजे अनेक देशांची लोकसंख्या आहे एवढी आता छोटी देश जे आहेत तेवढे त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला व्यवस्था काय उभी करायची लोकांनी वाहनं घेऊन ये असं आपलं मत नाही आहे पण जगाच्या पाठीवर आपण बघितलं तर सगळ्या मोठ्या शहरांमध्ये लोकांजवळ सुंदर गाड्या आहेत कार आहेत कोणाजवळ मोटरसायकली आहेत पण त्या गाड्यात ते फक्त शनिवार रविवार वापरतात आणि उरलेली पाच दिवस ते सरकारी पब्लिक ट्रान्सपोर्टमधनं त्या ठिकाणी फिरतात त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो पैसा वाचतो प्रदूषण वाचतं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांना सोयदेखील मिळते तीच अवस्था पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपल्याला करायचा आहे आज या निमित्ताने मला एक अजून विनंती आ, आमच्या महापौरांना आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना करायची आहे की मागच्या काळामध्ये आपण एच सी एम टी आर हा विषय हातामध्ये घेतला होता त्याचं टेंडरही आपण बोलवलं होतं पण काही कारणाने मग त्याची किंमत फार जास्त आल्यामुळे ते आपल्याला रद्द करावं लागलं पण आता याच्यामध्ये आपण काही बदल देखील केला पाहिजे पुण्यातले जे पर्यावरणप्रेमी आहेत त्यांनी अतिशय राईटफुली अतिशय योग्य प्रकारे त्यांनी हे सांगितलं की आणि हे खरंच आहे जेवढे रस्ते वाढतात तेवढी वाहनं वाढतात आणि म्हणून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमला जर जास्त आपण त्या ठिकाणी सक्षम केलं तर ते अधिक चांगलं होतं त्यामुळे या संपूर्ण एच सी एम टी आरला आपण दोन पद्धतीनं आपण बघितलं पाहिजे एक तर आपण निओ मेट्रो जी नाशिकला पहिल्यांदा आपण दिली आणि नाशिकला दिल्यानंतर नाशिक मॉडेल हे संपूर्ण देशाने स्वीकारलं आता आठ वेगवेगळ्या शहरामध्ये आपलं निओ मेट्रोचं नाशिक मॉडेल हे त्या ठिकाणी होत आहे आणि एवढंच नाही तर माननीय पंतप्रधानांनी वाराणसी करता देखील त्या निओ मेट्रोच्या मॉडेलचा अभ्यास त्या ठिकाणी करायला सांगितला आहे हे अतिशय स्वस्त आहे एकूण मेट्रोच्या मला असं वाटतं की पंचवीस टक्के कॉस्टमध्ये किंवा त्याहीपेक्षा कमी कॉस्टमध्ये आपण निओ मेट्रो करतो आणि ती मग भविष्यात आपल्याला फुल फ्लेज मेट्रोमध्ये देखील परिवर्तित करता येते त्यामुळे आपण हा एच सी एम टी एरचा कॉरिडॉर हा निओ मेट्रोमध्ये जर कन्वर्ट केला तर त्यातनं कमी पैशामध्ये आणि पर्यावरण प्रेमींना सोबत घेऊन आपण एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं एक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या एच सी एम टी आरच्या कॉरिडॉरमधनं निश्चितपणे पुणे शहराकरता देऊ शकतो त्यात एक गोष्ट अजून आहे की आपण शेवटी या सगळ्या गोष्टीला काही आर्थिक त्याचे निकष असतात पण तरी देखील अभ्यास करत असताना आपल्याला त्याला हायब्रिड कॉरिडॉरमध्ये परिवर्तित करता येतं का परवडलं तर हायब्रिड करायचा नाही परवडलं तर नुसती निव मेट्रो करायची हायब्रिड कॉरिडॉरचा अर्थ असा आहे की न्यू मेट्रोच्या कॉरिडॉरसोबत आपण लागून एक रस्त्याचा कॉरिडॉर त्याला देऊ शकतो का की जेणेकरून आपण थोडी वाहतुकीची रस्त्याची सुलभता देखील करता येईल असा हायब्रिड कॉरिडॉर देखील करता येतो का त्याला आपल्या त्या सगळ्या बजेटमध्ये ते बसू शकतं का याचाही अभ्यास करावा आणि हायब्रिड कॉरिडॉर शक्य नसेल तर नियो मेट्रोचा कॉरिडॉर आणि नियो मेट्रोचा कॉरिडॉर केला तर त्याचा फायदा असा होईल की केंद्र सरकारची मदत देखील तुम्हाला मिळेल म्हणजे मग तुमचा आपल्याला कारण एच सी एम टी आर हा आपला प्रोजेक्ट होता त्याला मी मुख्यमंत्री असताना मी सांगितलं होतं की राज्य सरकारही मदत करेल आता करेल, जे सरकार कदाचित करेल म्हणजे तो मला प्रश्न वाटत नाही पण पुणे आणि राज्य सर पण आपण जर न्यू मेट्रोकडे गेलो तर केंद्र सरकार देखील त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे मदत करू शकेल बापट साहेब या ठिकाणी आहेत आम्ही सगळे आपण सगळे जाऊन केंद्र सरकारकडनं देखील त्याची मदत घेऊ शकू तर मला असं वाटतं की माझी सूचना आहे आपण सगळ्यांनी त्याचा विचार करावा पण मेट्रोचं काम आपली महामेट्रो कंपनी करते ती महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे त्यामुळे ते त्या कंपनीला तुम्ही थेट काम देऊ शकता तुम्ही ॲटलिस्ट याचा डीपीआर तयार करण्याचं काम हे थेट जर महा महामेट्रो कंपनीला राज्य सरकारच्या कंपनीला दिलं तर ते इंटिग्रेशन देखील करतील कारण तेच मेट्रोचं काम आपल्याकडे करतात त्यामुळे नियो मेट्रोला मेट्रोसोबत इंटिग्रेट करायचं काम, काम करतील आणि या महामेट्रोनेच जे दीक्षित साहेब आहेत त्यांनी खरं म्हणजे नियो मेट्रोचा कॉन्सेप्ट भारतामध्ये आणलेला आहे आणि नाशिकचं कामही त्यांनीच केलं आहे त्यामुळे त्यांच्याकडेच जर ते काम गेलं तर मला असं वाटतं की त्यांच्या एक्सपिरियन्समुळे महामेट्रो अधिक वेगानं तुम्हाला अशा प्रकारे याचा डी पी आर देखील तयार करून देऊ शकेल आणि पुढच्या तीन चार महिन्यामध्ये कदाचित जर नीट आपण सगळं करू शकलो तर आपण अगदी भूमिपूजनापर्यंत देखील निश्चितपणे या ठिकाणी पोचू शकू हा देखील एक महत्त्वाचा ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमधला एक महत्त्वाचा भाग असेल आणि त्यातनं पिंपरी चिंचवडही आपल्याला जे इंटिग्रेशन करायचं ते इंटिग्रेशन देखील आपण करू शकू म्हणजे दोन्ही शहरं इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन सिस्टीममध्ये आपल्याला त्या ठिकाणी करू शकतील मला एका गोष्टीचा आनंद आहे की अनेक प्रोजेक्ट आपण हातात घेतले आहेत आणि त्यातला महत्त्वाचा जायकाचा प्रोजेक्ट आहे की जो प्रोजेक्ट आता जवळजवळ मार्गी लागतो आहे आणि मला विश्वास आहे शेवटी जायकाचा प्रोजेक्ट करत असताना सगळ्या गोष्टी तुमच्या हातात नसतात आपल्याला छोट्यातली छोटी देखील त्यातली सुधारणा ही जायकाकडे पाठवावी लागते आणि जायका मी जायकाचे खूप प्रोजेक्ट केले आहेत जवळजवळ लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट मी जायकाचे केले आहेत वेगवेगळे त्यामुळे जायकाच्या प्रोजेक्टमध्ये सिंगल क्वेरी देखील टोकियोला जाते आणि टोकियोहून त्याचं समाधान होऊन ती परत येते पण पर मला असं वाटतं की आता त्यातल्या सगळ्या गोष्टी या मार्गी लागल्या आहेत त्यामुळे प्रयत्न करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आता त्याचे टेंडर्स वगैरे जी काही जायकाच्या पद्धतीने काढायचे आहेत ती काढून ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत त्याची वर्कऑर्डर कशी होतील आणि हा कारण या जायकाच्या प्रोजेक्टनंतर खरी सस्टेनेबल सिटी जी आपण म्हणतो ते देशातलं सगळ्यात सस्टेनेबल शहर हे पूर्ण होणार आहे आणि म्हणून त्याही दृष्टीने आपण चांगलं काम करताच आहात असं काम अजून यापुढे देखील आपण सगळ्यांनी करावं अनेक प्रकल्पाचं आपण सांगितलं मला आनंद आहे की गेल्या साडेचार वर्षामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन असो पिण्याच्या पाण्याच्या योजना असो ट्वेंटी फोर बाय सेवन असो ज्या योजना पुढचे पन्नास वर्ष पुणे शहर डिफाईन करतील अशा सगळ्या योजना आपण सुरू केल्या यातल्या सगळ्या योजना काही पाच वर्षात संपू शकत नाही पूर्ण होऊ शकत नाही यातल्या काही योजनांना सात वर्ष लागतात काही योजनांना नऊ वर्ष लागतात पण या सगळ्या योजनांचं काम सुरू करणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि ते काम आपण या ठिकाणी सुरू केलं त्यातलं काही काम पन्नास पन्नास टक्क्यापर्यंत आपण पूर्ण करू शकलो याचा मला अतिशय आनंद आहे असंच काम आपण करत राहावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण कोरोनाच्या कालावधीत आमच्या स्थायी समिती अध्यक्षांनी कल्पकतेनं या ठिकाणी बजेट देखील बॅलेन्स केलं म्हणजे टॅक्सेस न वाढवता बजेट बॅलेन्स करण्याचं जे काम या ठिकाणी झालंय त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करतो महापौरांचं उपमहापौरांचं सभागृह नेत्यांचं आणि सगळ्या आमच्या नगरसेवकांचं मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढेही बापटसाहेब तुमच्या मनासारखंच होईल आणि चांगल्या प्रकारे ही महानगरपालिका पुढच्याही पाच वर्ष आपलं काम करत राहील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करून या चांगल्या कार्यक्रमाला आपण बोलवलं त्याबद्दल आभार मानतो आणि माझे बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र